निर्मल नगर येथील सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीनं शिवजयंती निमित्त भगवान बाबा चौकात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. नगरमधील निर्मल नगर येथील सामर्थ्य सोशल फाउंडेशन आणि KKI बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंतीनिमित्त भगवान बाबा चौकात मोफत नेत्रोपचार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार संग्राम जगताप, फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल खाडे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, वसंतराव शिंदे, सुरेश बनसोडे, फिनिक्स फाउंडेशनचे जालिंदर बोर्डे, डॉक्टर संभाजी मोरे, डॉक्टर संजय मेहर, मनीषा कोरडे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिवजयंतीनिमित्त राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं. हा कार्यक्रम संपन्न असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य या ठिकाणी साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आज आपण पाहतो की अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी खाडेसर या ठिकाणी पुढाकार घेऊन संपन्न करत असतात की कुठेतरी समाजाला काहीतरी विचार मिळेल, चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून काहीतरी मदत ही उपलब्ध होईल. आज विचार त्यांनी सातत्याने समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच गरजवंतांना मदत केली आहे. कुठेतरी त्या माध्यमातून दिनदुबळा असन वेगवेगळ्या समाजातील स्तरातील लोकांना घेऊन या सुराची स्थापना केली आहे आणि कुठं तोच विचार आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाला पुढे नेण्याचं आपल्याला काम करायचं आणि त्या माध्यमातून आज यांनी आमोजींनी पुढाकार घेतला. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अनेक इथं बरेचसे ज्येष्ठ मंडळ आहेत. आता अनेक जणांना या ठिकाणी मृत्यूबिंदूची अडचणी आता या ठिकाणी वयाच्या अनुषंगाने जाणवतातच, ते त्यांना देखील कुठेतरी आपल्या माध्यमातून एक चांगली मदत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून ही मिळणार आहे. तर मनापासून आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जे त्यात समजून कार्यकाल केलं आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच भूषणाव बाबे आपण आत्तापर्यंत मला वाटतं हे पाचवं का सहावं शिबिर या ठिकाणी या खाडेसरांच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं जातं आणि आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं 2,500 लोकांची या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी झाली आणि जवळजवळ 700-800 लोकांवर मोफत नेत्र शस्त्रक्रियाही करण्यात आलेल्या आहे. असं हे पुण्याचं कर्म खाडेसर आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी आयोजन करून खरोखरच मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून या ठिकाणी कार्य करते. सरांनी एक आदर्श आपल्यापुढे ठेवलेला आहे. जयंती म्हटलं की त्या ठिकाणी डीजेवर खर्च करणं, इतर काही गोष्टीमध्ये खर्च करणं, हा खर्च जो आहे हा खर्च मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याची क्वांटिटी मोठी असते तर या ठिकाणी खर्च पण झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळी दिशा मिळालेली आहे. यापूर्वी कॅम्पमधील जे ऑपरेशन झाले त्या पेशंटनी त्या ठिकाणी चांगला अनुभव घेतलेला आहे आणि या चांगल्या अनुभवातून आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकायला मिळालेली आहे. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. प्रत्येकाची या ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे बारकाईने तपासणी होईल. तपासणी केल्यानंतर आज आपल्याला पुण्याला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केलेली नाही तर ज्या दिवशी गाडी येणार आहे त्या दिवशी तुमच्या केस पेपरवरती सगळं काही व्यवस्थित लिहून देऊन या ठिकाणी गाडी आपली भरणार आहे. शिबिराबाबत खाडे यांनी माहिती दिली. नगर भागात गेल्या 3 वर्षापासून मी या ठिकाणी राहतो आणि एक सामाजिक उपक्रम करावा असं मनात इच्छा होती आणि सर म्हणले तसंच माझ्या मनात विचार राहायचे की बघ तरुण पोरं डीजे लावणं, फ्लेक्सबाजी करणं किंवा धांगडधिंगा करणं, मग ती जयंती असो किंवा वाढदिवस असो, मग या लोकांना या मित्रांना माझ्या थोडा एक वेगळा संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न माझा होता. मला असं वाटलं की आपण असा वेगळा उपक्रम करू, मान्य त्रास होईल, कष्ट पडतील, आर्थिक चंचण येईल, मग सगळ्या गोष्टी परमेश्वर या ठिकाणी चांगल्या कामाला पाठबळ देतो असा अनुभव पण या ठिकाणी आला. कारण सुरुवातीला केलेली शिबिर आता डॉक्टर साहेब आहेत, तिथं बोर्डे साहेब आहेत, अगदी नामात्र पोरं लाभार्थी या ठिकाणी यायचे. माझे 2-3 मित्र आम्ही त्या ठिकाणी काम करायचो. पाहता पाहता आता हा स्वरूप वाढलं. मी आता एखाद्या पुढाऱ्याकडं एखाद्या नेत्याकडं गेलो की साहेब माझं शिबिर आहे असं सांगितल्यानंतर कुणी मंडप देतो, कुणी मंडपचा खर्च देतो, कुणी स्पीकरचा खर्च देतो, कुणी म्हणतो मी हे देतो, कुणी म्हणतो मी चहापाण्याचा खर्च करतो. म्हणजे मी फक्त आयोजक आहे, करणारी माणसं परमेश्वर बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे समाजासाठी जगले, देशासाठी जगले, राष्ट्रासाठी जगले, आपल्या मराठी माणसासाठी जगले. जे लोक दुसऱ्यासाठी जगतात ते खरं जगतात, जे स्वतःसाठी जगतात ते काहीच जगत नाही असं माझं मत आहे. अनेक थोर विचारवंत
शूरवीर महापुरुष या ठिकाणी समाजासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्यानंतर काहीतरी जागले, कारण चंद्र सूर्य तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कायम राहील. शिबिर यशस्वीतेसाठी शुभम आव्हाड, जनार्दन जायभाय, तन्वीर मणियार, सुधीर जायभाय, मदन पालवे, सचिन अकोलकर, अवधूत गर्जे, बाबासाहेब गीते, लक्ष्मण जाधव, रोशन गावडे, आनंद पिडणेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात 450 रुग्णांची तपासणी होऊन 75 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पाठवण्यात आलं. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.